वंदे आज आपल्या जैन पिढी मध्ये संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ते जिल्हा परिषदचे सदस्य विजय गोहीर आणि त्याचबरोबर उरण तालुक्यातून पनवेल तालुक्यातून ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, या जिल्ह्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, इथले आपले आमदार सन्माननीय महेश बाजी साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविशेठ भोई, पनवेलचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूरचे अध्यक्ष रामदास शेठ ठोंबरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, सर्व ज्यांनी ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे सर्व सन्माननीय सहकारी, आज या सर्वांचा प्रवेश सोहळा अनुभवण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी गेली काही वर्ष सातत्यानं महेश बालजी साहेबांनी हात मारावी आणि त्या प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यासाठी जीव या ठिकाणी पणाला लावून काम करावं या उद्देशानं काम करणारे व्यासपीठावरचे भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, समोर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, व्यासपीठावरती आपण मर्यादित स्वरूपाचा प्रवेश घेतला पण भाषणं पूर्ण झाली की उरलेल्या सर्व मान्यवरांचा प्रवेश करायचा आहे, असे प्रवेश करणारे आपण सर्व सन्माननीय सहकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर भगिनी आणि बंधुनी, सगळ्यात आधी ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं या जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे, ती भारतीय जनता पार्टीची ताकद सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वापरू याची ग्वाही आज आपण सर्वांच्या वतीनं या सर्वसामान्य जनतेला देतो। चव्हाण साहेब, आज या ठिकाणी आपण आलेले आहात आम्हा सर्वांच्यासाठी आनंदाचा विषय आहे। इथं या सर्वांचं स्वागत करत असताना आम्ही आपला सत्कार देखील या ठिकाणी सन्माननीय आमदार महेश बालदी यांनी केला आणि त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण जवळपास 2.5 वर्ष काम केलं आणि या 2.5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं या रायगड जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेता येईल याचा विचार तुम्ही सातत्याने केला। म्हणजे खरं तर चव्हाण साहेब आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झालेले नव्हते, त्यावेळेला ते अन्न आणि औषध प्रशासन याचे मंत्री होते, पण त्यांना आपल्या रायगड जिल्ह्याविषयी आस्था होती आणि म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला काही कार्यक्रमांच्या निमित्तानं दौरे केले त्यावेळेला त्यांनी विचारलं की या जिल्ह्याचं प्रमुख उत्पादन शेतीमधलं काय, तर भात। मग ह्या भाताची खरेदी ही सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, दुर्दैव असं की त्यावेळेला आणि आताही काही प्रमाणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची मक्तेदारी चालते आणि म्हणून तालुक्यातले खरेदी विक्री संघ शेतकरी कामगार पक्षाकडे, तालुक्यामधल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सहकारी संस्था शेतकरी कामगार पक्षाकडे आणि त्याचबरोबरीनं जिल्ह्याचे पणन म्हणजे ज्यांच्यामार्फत खरेदी विक्री होते ते अधिकारी ह्याच्यावरती अंकुश त्यांचा, जिल्ह्याची मध्यवर्ती बँक त्यांच्या ताब्यात आणि यामुळे घडतं असं की त्यांना हवं तशाच पद्धतीनं भात खरेदी होणार, त्यांना गैरसोयीची आहे भात खरेदी होणारच नाही, अशा पद्धतीनं ज्यावेळेला चित्र होतं त्यावेळेला भाताला योग्य भाव मिळाला पाहिजे, हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबरनं त्याला बोनससुद्धा मिळाला पाहिजे याच्यावरती चव्हाण साहेबांनी आग्रह धरला। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आग्रह धरला आणि तेव्हापासून आपण पाहिलं की सुरुवातीला 1100-1200 रुपये जो भाताचा भाव होता तो 1300-1400-1700 रुपयापर्यंत गेला, बोनससुद्धा त्याच्यावरती मिळायला सुरुवात झाली आणि चव्हाण साहेब 2.5 वर्ष आपलं सरकार नव्हतं भाताला बोनसच मिळाला नाही, आता गेली 2 वर्ष भाताच्या खरेदीवरती कुठलाही बोनस मिळाला नाही, शेतकरी येऊन विचारतात आता आपलं सरकार आलं आहे
आम्हाला बोनस मिळणार का? चव्हाण साहेब, मी आपल्याला विनंती करेन की या वर्षीचं हे जे खरीपचं पीक आहे, या खरीपच्या पिकाचा भात जो या ठिकाणी तयार होणार आहे, याला बोनस हा आपल्या या शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं दिला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला ती मागणी करतो. आणि आम्हाला खात्री आहे की हे सरकार निश्चितपणानं या शेतकऱ्याला न्याय देणार आहे. वेगवेगळ्या मार्गानं गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये होतं, त्या सरकारचा अनाचार आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की या सरकारचे गृहमंत्री जे होते अनिल देशमुख, ते अनिल देशमुख आता कुठे आहेत? ते आहेत तुमच्या आर्थर रोड जेलमध्ये. त्याचबरोबर या सरकारचे दुसरे मंत्री नवाब मलिक हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला त्यावेळेला त्यांचं मंत्रिपद गेलं, जेलमध्ये गेले, मंत्रिपद नाही गेलं. कारण काय? का भ्रष्टाचाराला मनसोक्त परवानगी होती. कसाही भ्रष्टाचार करा, फक्त पकडले जाऊ नका असं लोकांना वाटत राहायचं. पकडलं गेलं तर अडचण होईल असं लोकांना वाटत राहायचं. इथे हे जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी तोही उच्चांक म्हणून टाकला. काय फरक पडतो पकडलं गेलं तर? काय फरक पडतो जेलमध्ये गेलं तर? मग जेलमध्ये नवाब मलिक गेले त्यावेळेला त्यांची खाती दुसऱ्याकडे दिली, त्यांना बिनखात्याचे मंत्री केले, पण त्यांना त्या ठिकाणी त्यांनी मंत्रिपदावरती कायम ठेवलं. हे अशा पद्धतीचं सरकार होतं की ज्यांना भ्रष्टाचाराचा कुठलाही विधी निषेध नव्हता. अहो मग असं जर असेल म्हणजे, तर अशा वेळेला ये कर्नाळा बँकेचा भ्रष्टाचार झाला म्हणून 500 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही आम्ही ओरड करून काय होणार? 500 कोटी रुपडवले. या रायगड जिल्ह्यामधल्या 60,000 ठेवीदारांचे पैसे बुडाले म्हणून काय झालं? अहो 60,000 ठेवीदार महत्त्वाचे का विवेक पाटील सारखे या ठिकाणी महाविकास आघाडीला मदत करणारे महत्त्वाचे? विवेक पाटील महत्त्वाचे. म्हणून महाविकास आघाडीनं विवेक पाटला काय त्यांच्या चपराशाला सुद्धा अटक केली नाही. आता जे विवेक पाटील तुरुंगात आहे ते महाराष्ट्र सरकारनं अटक केली म्हणून नाही, केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेले ईडी यांना जेव्हा या कर्नाळा बँकेच्या भ्रष्टाचारातली अफरातफर सापडली त्यावेळेला त्यांनी त्यांना अटक केली आहे. आणि म्हणून 15 जून 2021 पासून विवेक पाटील तुरुंगात आहे. महाविकास आघाडीमुळे नाही, उलट महाविकास आघाडीच्या सरकारनं, चव्हाण साहेब, या महाविकास आघाडीच्या सरकारनं विवेक पाटलांना शेवटच्या दिवसापर्यंत संरक्षण दिलं, तुरुंगात जाईपर्यंत संरक्षण. अहो तुरुंगात गेले तरी संरक्षण दिलं, कारण ज्यावेळेला विवेक पाटलांना कोर्टापुढं हजर केलं गेलं त्यावेळेला त्यांची चौकशी न करता, तुम्हाला PC न देता MCR देतो असं त्यांच्या आयोगाने सांगून टाकलं. आणि आज इथे बसलेले आमचे कार्यकर्ते आहेत, 2.5 वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला दिभा पाटील साहेबांच्या नावानं आंदोलन केलं, नुसतं रस्त्यावर उभं राहिलं तरी अटक, तुम्ही मोर्चा न गेलात म्हणून अटक, तुम्ही गावातून निघणार म्हणून अटक, अशा पद्धतीचे 5-6 गुन्हे इथे बसल्यापैकी अनेकांवरती झालेले आहेत. व्यासपीठावरच्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. हे तुम्ही आम्ही मोर्चा काढणार म्हणून अटक. आणि तिकडे लोकांच्या कष्टाचे 550 कोटी रुपये थकवले, अटक नाही, विवेक पाटलांना नाही, संचालकाला नाही, त्या सुताने त्यांचा जो CEO होता त्याला नाही, स्टाफ आहे ज्यांनी चेकबुक खोटे बनवले, खोट्या सह्या केल्या, एकालाही महाविकास आघाडीने अटक केलेली नाही. आणि म्हणून चव्हाण साहेब आमची मागणी आहे, आपण ही मागणी सरकारच्याकडे केलेली आहे की लवकरात लवकर आता या गोष्टीचा तपास करा. अधिवेशन सुरू होतं, अधिवेशन संपलंय आणि महेश बांधी साहेबांनी अधिवेशनामध्ये हा प्रश्न देखील विचारलाय, तेव्हा आता आमची मागणी आहे की या गुन्ह्यामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यापैकी प्रत्येकाला त्याच्यामध्ये तुरुंगात टाकलं पाहिजे. आणि या रायगड जिल्ह्यातल्या पनवेल उरण तालुक्यातल्या ज्याचा ज्याचा या ठिकाणी कष्टाचा घामाचा पैसा बुडवण्याचं काम ज्यांनी केलं त्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे, त्याला शासन झालं पाहिजे, ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. खरं तर नरेंद्र मोदी सरकारचं कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आभार मानायचं? आपण गॅस सिलेंडर दिला म्हणून आभार मानूया, शौचालयं दिली म्हणून आभार मानूया, आपण त्यांनी आपल्याला पक्की घरं दिली म्हणून आभार मानूया. इथे आमच्या जसकार सोनारीचे आमचे कार्यकर्ते आहेत, आठवतोय प्रकाश मेहता साहेब आले होते आपल्या गावामध्ये, कशासाठी आले होते? कारण महाराष्ट्रभरामध्ये नाही देशभरामध्ये मोहीम चालू होती का रस्त्यावरती खुल्यावरती कोणीही शौचाला बसू नये. आठवूया, 5 वर्ष झालेत जास्त नाही का आपल्याकडे
अशी अनेक गावं आहेत तुमच्या तालुक्यामध्ये, आपल्याला असे अनेक स्पॉट सांगता येतील की रस्त्यानं तिथून आपण चाललोय, मोटरसायकल चालवतोय, गाडीनं चाललोय, एसटीनं चाललोय, अमुक अमुक ठिकाणी गेलो की आपल्या मनानं त्या ठिकाणी सिग्नल दिलेला असतो डोक्यानं, तर आता वास येणार, आता रस्त्यावरती लोक बसलेली दिसणार. 5 वर्षात चित्र बदललं, देशभरामधून बदललं, आणि हे बदलणारं व्यक्तिमत्व आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांची एक ना एक अनेक कामं सांगता येतील, पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम काय, का आज आपल्याला रस्त्यावरती मोर्चे हे काढावे लागले नाहीत, कारण जे विवेक पाटलांनी पैसे खाल्ले, विवेक पाटलाच्या बगल बच्चांनी पैसे खाल्ले, ते पैसे विम्याच्या रूपानं केंद्र सरकारनं हे आपल्याला इन्शुरन्स कॉर्पोरेशनमधून परत मिळून दिले, आणि त्या माध्यमातून जवळपास 53,000 लोकांचे पैसे हे आपल्याला आता परत मिळालेले आहेत. 5 लाखाच्या आतल्या सगळ्या ठेवी परत मिळू शकल्या. खरं तर हे पैसे आपल्याला परत मिळाले नसते तर काय झालं असतं? चित्र डोळ्यापुढे आणूया. विवेक पाटलांच्याकडे त्यांच्या शेका पक्षाच्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये विवेक पाटलांच्याकडे दापोली मार्गामधल्या कार्यकर्त्यांनी तिथे सांगितलं, आमचे पैसे आम्हाला MD आमची परत मिळत नाही, काय करायचं? विवेक पाटलांना सांगायचं, देत नाही जा. हे शब्द होते विवेक पाटलांनी वापरले होते, देत नाही जा म्हणणारे विवेक पाटील. काय केलं त्यांचं राज्य सरकारनं? काही केलं नाही. ही मगरुली कुठून आली? ज्या वेळेला खारघरच्या बँकेमध्ये रात्री 11:30 वाजता एक बाई शहरातली बाई ती सांगत होती, अहो आमच्या कष्टाचे पैसे आहेत, तुम्ही तर पैसे खाल्ले. आणि विवेक पाटलांनी सांगितलं, मी पैसे खाल्ले तर मी इथं जाळून देईन. मग आता विवेक पाटलांना तो पेट्रोलचा रॉकेटचा कॅन आपण तो तळोजा जेलमध्ये देऊ शकणार नाही का? पण या ठिकाणी जे बोलायचं खोटं बोलायचं, खोटं बोलायचं रेटून बोलायचं, या पद्धतीनं या विवेक पाटलांची नीती या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ती नीती बनवून गेली. आणि म्हणून विवेक पाटील 1.5 वर्ष तुरुंगात आहे, पण शेका पक्षाच्या सर्व बॅनर्सवरती विवेक पाटलांचा फोटो लागतोच. का आपण कोणाकोणाचे फोटो लावतो? आदर्श म्हणून नरेंद्र मोदी, की ज्यांनी या देशाचं भलं केलं आहे. अमितभाई शहा 370 कलम हटवण्यासाठी काम केलं आहे. भाजपचे अध्यक्ष गडकरी साहेब देशामध्ये रस्त्याचं जाळं या ठिकाणी विणलंय, हे आमचे आदर्श आहे. आणि शेका पक्षाचे बॅनर काढूया, त्यांच्या बॅनरवर कोणाचे आदर्श आहेत? विवेक पाटील, ज्यांनी सर्वसामान्य जनतेचं रक्त शोषलं, 550 कोटी रुपये ज्यांनी सर्वसामान्य जनतेचे या ठिकाणी लुटले, त्यांचा बॅनरवरती फोटो मोठा आहे, ते त्यांचे आदर्श आहे. या विवेक पाटलांच्या या शेका पक्षामध्ये जनता राहील कशी? आणि म्हणून आजचा प्रवेश चव्हाणसाठी यासाठी आहे की असे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते लोकांना उत्तर देऊ शकत नाही गावामध्ये. आमचे पैसे कुठे गेले? 2 वर्ष तोंड दाबून मुक्याचा मार त्यांना या ठिकाणी सहन करावा लागत होता, आज त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. शिवसेनेचे नेते इथले माजी आमदार ज्यांना या जनतेच्या हिताशी काही घेणं देणं नाही, पण जनतेच्या हिताच्या होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये मी आडवा कसा जाईल याच्या पलीकडे त्यांना चैन पडत नाही. त्या शिवसेनेतली लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत, आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींचं नेतृत्व का मानतो? कारण जे बोलतात ते करून दाखवतात, हा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अशा या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार महेश बालदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे विकासाचे वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी प्रकल्प, ज्याची अपेक्षा गेली 2.5 वर्ष आपल्याला लागून होती, पण 2.5 वर्ष या आमच्या विकासाच्या मार्गामध्ये कोणीतरी एक मोठा अडथळा टाकून ठेवला होता, तो चव्हाण साहेब आपण दूर केला. आणि हा या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थानं ज्यांना सत्तेचा अधिकार सर्वसामान्य जनतेने दिला होता, ती आज शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मंडळी आज सत्तेमध्ये आलेली आहे. आपलं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आणि या ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांना निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला हा निर्णय अतिशय योग्य होता, याची प्रचिती येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्यानं येत राहील, असं काम भारतीय जनता पार्टी येणाऱ्या कालावधीमध्ये करत राहील हे अभिवचन या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.